अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतो नमस्कार। तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। श्रोतो, मनामध्ये जर दत्त भेटीची तीव्र इच्छा असेल, प्रयत्न मनापासून असतील, तर दत्तगुरु सर्व काही कसे जुळून आणतात याची प्रचिती घडवणारा आजचा हा दिव्य असा अनुभव, आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौभाग्यवती रेणुका नागेश कदम यांनी। चला तर श्रवण करूयात त्यांचा हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये। पण तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे अनुभव घडवून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। चला तर सुरू करूयात आजच्या या दिव्य अशा अनुभवाला। जय गिरणारी। मी सौ रेणुका नागेश कदम। माझे गिरणार यात्रेतील काही अनुभव आपल्यासमोर मांडत आहे। अनेक वर्ष दत्तभक्ती करताना माझ्याकडून अनेकदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण झाले होते। गिरणारबद्दलची काही पुस्तके वाचनामध्ये आली आणि कधीतरी गिरणारला जायला मिळावी अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली। त्यानंतर माझी जाऊ सौभाग्यवती संगीता गिरणारला जाऊन आली, तिचे अनुभव ऐकले, फोटो पाहिले आणि मग गिरणार दर्शनाची इच्छा प्रबळ होऊ लागली। नेहमी भेटलो की गिरणारचा विषय ठरलेलाच असायचा। 10,000 पायऱ्या चढायच्या म्हणजे वयाचा विचार करता लवकरात लवकर जाऊ असे ठरले। आमच्या कुटुंबातील आम्ही 5 जणी आणि माझे मिस्टर तयार झालो। आमच्या 6 जणांचे ट्रेन तिकीट मी मोबाईलवरून बुक करत होते। संगीता आणि इतरांशी चर्चा चालू होती। संगीता तेव्हा बाहेर होती, गाडी चालवत होती। तिला समोर एक रिक्षा दिसली आणि त्यावर लिहिले होते जय गिरणारी आदेश। तिला खूपच आनंद झाला। तिने मला लगेच हे सांगितले आणि वाटले आपण जाऊया। लगेच मिळेल तसे बुकिंग केले। 26 डिसेंबर 2023 तिकिटे मिळाली। पण RAC पण इतर विचार न करता आम्ही बुकिंग केले। त्यानंतर रोज चालण्याचा सराव करू लागलो। अगदी 8 दिवस आधी माझी मैत्रीण रेवती हिला आमच्या ट्रीपचे नियोजन समजले आणि तिनेही ठरवले की मीही येते। तिचे ट्रेनचे तिकीट झाले नाही, मग तिने तिच्या कुटुंबातील दोघींना घेऊन बसने यायचे ठरले। 26 डिसेंबरला आम्ही पुण्याहून बांद्रा टर्मिनसला गेलो। तिथून सौराष्ट्र जनता एक्सप्रेसने निघालो। 6 जणांना 3 सीट मिळाली। कसे तरी ॲडजस्ट करत प्रवास केला। नंतर असे वाटले की ही आपली परीक्षा आहे। 27 भल्या पहाटे जुनागड येथे उतरलो। इथपर्यंत पोहोचलो याचा खूप आनंद होता। तिथून मग गोरक्षनाथ मठ शिरनाथ बापूंच्या आश्रमामध्ये निघालो। आश्रमाचा परिसर पाहून खूप भारावून गेलो। तेथील शिस्त, प्रशस्त आणि स्वच्छ आवार, सेवाभावी वृत्तीने चाललेले सर्व काम आणि आश्रमामध्ये असलेली छोटी मंदिरे, सुबक मूर्ती पाहून मनाला खूप प्रसन्न वाटले। तिथून जवळच गिरणार पर्वताची एक बाजू दिसत होती, ते पाहून तर प्रसन्नतेची सीमाच उरली नाही। आश्रमामध्ये अन्नदान सतत चालू होते। आम्ही 5 जणी जेवण करून दुपारी आश्रम परिसरात बसलो होतो। तेथील एक सेवक आमच्याकडे आला आणि वेळ असेल तर सेवा करता येईल का असे विचारू लागला। आम्ही लगेच तयार झालो। तिथे जेवण्यासाठी शाळकरी मुलांचा एक मोठा ग्रुप आला होता। तेथे असा दंडक होता की आपले ताट आपण स्वच्छ करायचे। हे काम मुलांना करता येणार नाही म्हणून आम्ही तेथेही ताटे स्वच्छ करायचे काम 1.5-2 तास केले। त्यानंतर जाणीव झाली की ही आपली परीक्षा होती की तुम्ही सेवा करता की नाही। त्यानंतर मग तेथे काही प्रवासी भेटले आणि बोलत असताना ते आम्हाला म्हणाले की तुम्ही रोपवेने जा, पायऱ्यांची चढाई जरा अवघडच आहे, तुम्हाला जमणार नाही, त्रास होईल, अशा सूचना देणारे ते दोघे भेटले। आमच्या मनामध्ये चलबिचल झाली, काय करावे, जमेल का, पण शेवटी ठरवले की पायऱ्यांनीच जाऊया। संध्याकाळी रेवतीचा 3 जणांचा ग्रुप आम्हाला जॉईन झाला। आता आम्ही 9 जण झालो। उत्साहाने तयारी केली, थंडी होती, गरम कपडे, शाल, शूज, टॉर्च घेतली। आम्ही सगळ्या 40-50 म्हणून ठरले की जरा लवकरच जाऊया। रात्री 9 वाजता आश्रमातून निघालो। सोबत काठे घेतल्या। काठे विकणारी महिला आमच्याशी बोलत होती। ती म्हणाली अरे आज तो कोई नाही गया ऊपर। परत आमच्या मनामध्ये शंका,
पण आम्ही तसेच पुढे निघालो. लंबे हनुमान मंदिराजवळ आलो. प्रथम पायरीचे पूजन केले, हनुमानजींकडे प्रार्थना केली, गिरनार चढाईचे बळ मागितले. लहान मुलांच्या उत्साहाने आम्ही पायऱ्या चढू लागलो. सुरुवातीला वरून उतरणारे भेटत होते, पण आमच्यासारखे चढाई करणारे कोणीच नव्हते. दत्तजयंती नुकतीच झाली होती, त्यामुळे अजिबात वर्दळ नव्हती. पायऱ्यांवरील दुकानेही बंद होती. साधारण 200-250 पायऱ्या चढलो आणि एकेला त्रास होऊ लागला. तिला घाम आला, धाप लागल्यासारखे झाले. तिच्यासाठी थांबलो, तिचे गरम कपडे काढायला सांगितले, तिला कापूर दिला, थोडी हवा लागली आणि मग तिला बरे वाटले. तिला एकटीला आश्रमात कसे पाठवणार? वर्दळ नसल्याने डोली करून जाणेही शक्य नव्हते आणि तीही मागे फिरायला तयार नव्हती. मी येईन हळूहळू असं ती म्हणाली. माझे मिस्टर तिच्यासोबत होतेच. आता वाटले की ही आमची परीक्षा होती, की हिला यायचे आहे तर तुम्ही कसे आणताय. पुढे जाऊ लागलो आणि लक्षात आले की या मार्गावर आपण 9 जणच आहोत, पण एकमेकांना न सोडता एकाच गतीने सोबत चालू लागलो. मधूनच काहीतरी प्राण्यांचे आवाजही येत होते. बघता बघता 3000 पायऱ्यांचा टप्पा पार झाला. खूप आनंद झाला. आपण आता दत्तगुरूंच्या जवळ जात आहोत असे वाटले. अर्थात खूप वेळा थांबलो. एखादी थांबली तरी सगळे थांबायचो. थांबलो की सॅक उशाला घेऊन पाठ टेकायचो. उठल्यावर जरा थोडे फ्रेश वाटायचे. अतिशय वेगळा अनुभव होता. रात्र आजूबाजूला झाडी आणि चालणारे आम्ही 9 जण एकमेकांना आधार देत चालू लागलो. नामस्मरण करत होतो, त्यामुळे वेगळेच बळ मिळत होते. संगीतासारखे सांगायचे की आता जवळ आले, पुढच्या एका पायरीकडे बघा, इकडे तिकडे पाहू नका, टॉर्च इकडे तिकडे मारू नका, अशा सूचना ती देत होती. अंबामाता मंदिराजवळ आलो. फक्त आम्हीच होतो तिथे. काही वेळ विश्रांती घेतली. थंडी वाजायला लागली. खूप वारे होते. वरून जुनागड शहर दिसत होते. बघता बघता गोरक्षनाथ टेकडीजवळ आलो. त्यापुढे लाईट्स नाहीत, टॉर्च होत्या. तिथून पुढे आलो आणि पुढील टप्पा पाहून मला तर खूप धडपण आले. हे चालणे मला शक्य होईल का? पण सर्वांनी नामस्मरण करत चालायला सुरुवात केली. अंधार असला तरी टॉर्चशिवाय वाट दिसत होती. आकाशामध्ये जणू काही दत्तगुरु चंद्राच्या रूपाने आमची साथ करत होते. अंबामाता मंदिरानंतरचा प्रवास अविस्मरणीय झाला. आम्ही 9 जण नामस्मरण करत एका रांगेत एका लईत चालत होतो. एकमेकांशी जास्त बोललोही नाही की इतके बुडून गेलो होतो. शेवटचा टप्पा आला आणि अजून एकेचा पाय दुखू लागला. मात्र तिनेही चिकाटी सोडली नाही. एक पायरी चढून थांबायची, 2 पायऱ्या चढून थोडी थांबायची, आणि असे करत करत तिने शेवटचा टप्पा पूर्ण केला. पहाटे 4 वाजता गुरुशिखर मंदिराजवळ पोचलो आणि मन संमिश्र अशा भावनांनी भरून आले. मंदिर 6:30 वाजता उघडणार होते. वाट पाहत आम्ही मंदिराच्या पायऱ्यावर बसलो. सर्वत्र अंधार. आम्हाला खूप थंडी वाजत होती. थंडगार वारे वाहत होते. थोड्या वेळाने आम्हाला तिथे चंदनाचा सुगंध येऊ लागला आणि अंगावरती रोमांच आले आणि दत्तगुरूंच्या अस्तित्वाची जाणीव झाली. कधी एकदा पुजारी येतात आणि दर्शन होते याची ओढ सर्वांनाच लागली होती. आकाशामध्ये केशरी रंग हळूहळू पसरू लागला आणि पूर्व दिशा लक्षात आली. थोड्याच वेळात पुजारी आले. आम्ही थकलेले होतो तरीही उत्साहाने उठून उभे राहिलो. मंदिर उघडले आणि पूजा झाली. आम्ही आरतीमध्ये सहभागी झालो. नंतर चरणपादुकांचे दर्शन घेताना मन भरून आले. दत्त महाराजांच्या मूर्तीवरील भाव पाहून सार्थक झाल्यासारखे वाटले. दर्शन करून बाहेर आलो तर स्वर्गात असल्याचा अनुभव. सूर्योदय होत होता. सर्वत्र धुके. जणू काही समुद्रातून सूर्य वर येत आहे असे वाटले. त्या सूर्योदयाचे शब्दामध्ये वर्णन करणे शक्य नाही. तिथे काही काळ रेंगाळलो. आम्ही एकत्र दर्शन केले. एकत्र असलो तरी प्रत्येकीच्या मनामध्ये वेगळे विचार येत होते. थोड्या वेळाने निघालो. कमंडलू तीर्थाजवळ आलो. दर्शन केले, प्रसाद घेतला आणि परतीचा प्रवास सुरू केला. आमच्या लक्षात आले की रात्रीच्या अंधारामध्ये, चंद्राच्या प्रकाशामध्ये आम्ही किती अवघड वाटेने प्रवास केला. तेही फक्त 9 जण.
आणि वाटले हे आपण आलो नव्हतो, तर दत्तगुरूंनी अगदी उचलून नेल्यासारखे आम्ही गेलो होतो. कोणाला काहीही त्रास झाला नाही आणि दर्शन झाल्यावर तर मन भरून पावल्यासारखे वाटले. अंबामाता मंदिराजवळ आलो, दर्शन केले. तिथून रोपवे आहे, आशिया खंडातील सर्वात मोठा रोपवे. सर्वानुमती रोपवेने यायचे ठरले. रोपवेने खाली आलो, आश्रमामध्ये येऊन आराम केला. दुसऱ्या दिवशी सोमनाथला गेलो आणि नंतर पुण्याच्या दिशेने निघालो. येतानाही तिकीट कन्फर्म नव्हते, आरएसएस सीट मिळाले. पण येताना मनातही आले नाही की आपली गैरसोय होतीये. पुण्यामध्ये पोचलो, खूप समाधान वाटले. गिरनारचा आम्ही रात्री केलेला प्रवास यावर आम्ही कितीही बोलू शकत होतो. पुन्हा एकदा गिरनारवारी करायला मिळावी असे वाटू लागले होते. ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर ही गिरनारची यात्रा करावी आणि हे दिव्य असे अनुभव घ्यावेत. आमच्या या अविस्मरणीय प्रवासामध्ये ज्यांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत झाली त्या सर्वांचे खूप आभार. जय गिरनारी. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, याचबरोबर आजचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा अनुभव, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अवश्य करा. त्याचबरोबर तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपल्याच मीट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.